सायकलचं अनोखं असं एक प्रमोशन आता पाहायला मिळते आणि कुठेतरी मराठी इंडस्ट्री एक वेगळी उभारी या निमित्ताने घेताना दिसते. काय वेगळं प्रमोशन जेवढे तुझं काय पहिल्यांदा लई भारी वाटतंय. सायकल डे निमित्त असा उपक्रम विंटेज सायकलवरून मला वाटतं बरेच जण आमच्यापैकी पहिल्यांदा विंटेज सायकल चालवत आहेत आणि खूप वर्षानंतर चालवतात असं सगळे सेलिब्रिटीज असे रस्त्यावरून सायकल चालवणं हा धमाल आणि भन्नाट अनुभव आहे. सो भारी पद्धत आहे प्रमोशनची असं मी म्हणेन आणि अर्थातच फिल्मचं नावच सायकल आहे त्यामुळे ते खूप रिलेटेबल पण आहे. फिटनेससाठी सायकल चालवावी असं म्हटलं जातं. येस. तुझ्या फिटनेसचं रहस्य काय? सायकल आहे की सो मला वाटतं सायकल डेफिनेटली खूपच चांगलं आहे पण मी सध्या जे फॉलो करते आहे दॅट इज पॉवर योगा ज्याने मला भयानकच फरक पडतो आहे, मदत होती आहे आणि अर्थात सूर्यनमस्कार. सायकल सिनेमा आता येतो आहे आणि अर्थातच दणक्यात प्रमोशन चालू. येस. वेगळी थीम आहे, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, वेगळी हवा निर्माण झालेली आहे. काय तुझं काय मत आहे ओव्हरऑल या सिनेमाच्या बद्दल? काय वाटतं? एक तर माझ्या लाडक्या डिरेक्टरची फिल्म आहे, गोड माणसाची फिल्म आहे त्यामुळे फिल्म खूप गोड असणार आहे. खूप गोड थॉट पण आहे आणि कथा अर्थात आदितीनं लिहिलं आहे आणि आम्ही सगळ्या टीमनी हम्पीमध्ये एकत्र काम केलं आहे त्यामुळे मला माहिती आहे काय पद्धतीची एक छान अनुभव देणारी फिल्म असणार आहे. अर्थात मी पाहिलेली नाही अजून तरीसुद्धा मला इतकं कॉन्फिडन्स आहे कारण अर्थात टीम ती आहे. तर डेफिनेटली त्यांच्या आधीच्या फिल्म्स हम्पी म्हणा किंवा कॉफी आणि बरंच काही म्हणा ह्याच टीमनी एकत्र केली होती. सो तुम्हाला अर्थातच त्या फिल्म्स खूप आवडलेल्या आहेत, तुम्ही खूप प्रतिसाद दिलेला आहे चांगला त्यामुळे मला खूपच श्युअरिटी की ही फिल्मसुद्धा त्या धाटणीची सटल छान काय म्हणत ना आपण एक चांगल्या नोटवर एक छान गुड वाईववाली फिल्म असणार आहे. सो ही पण तुम्हाला नक्की आवडेल. ओव्हरऑल मी असं म्हणेन की आठवड्यातून किमान 3 दिवस तरी सायकल चालवा आणि 4 मेला सायकल प्रदर्शित होतो आहे तर डेफिनेटली आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. वर्थ वॉचिंग फिल्म असणार आहे फॉर शुअर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर आणि तुम्हा सगळ्यांना व्हेरी हॅपी कार्डिओ गुड मॉर्निंग. आज पहिल्यांदाच असं घडलं की तमाम सिनेमात आणि टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारी सगळी स्टारकास्ट सकाळी 8:30-7 कॉल टाईमला न जाता पार्ल्याच्या या सायकल ट्रॅकवर आपण म्हणूया सगळेजण जमले होते आणि सगळ्यांनी मिळून सायकल दिनानिमित्त सायकल या चित्रपटाला जो 4 मेला प्रदर्शित होतो त्याला प्रमोट करण्यासाठी एकत्र येऊन मजा करत करत सायकल चालवली, सायकल रॅली पूर्ण केली आणि पार्ल्याचं वातावरण खूपच छान आहे, पार्ल्याची माणसं पण खूप भाबडी आहेत. तर या सगळ्या छान वातावरणात पॉझिटिव्ह वातावरणात सगळ्यांनी सायकल रॅलीचा प्रचंड छान असा अनुभव आणि आनंद पण घेतलेला आहे. मी सायकल रॅलीमध्ये सहभागी झालो, आनंद तर घेतला पण त्याचबरोबर माझं वर्कआउट सेशन मिस झालं होतं त्यामुळे इथे मी कार्डिओ पण करून घेतला. सो जरा घाम आहे चेहऱ्यावरती पण मी तो पुसून जरा आलो होतो. नाही तर तुम्ही म्हणाल की नुसताच फक्त बाईक देण्यापुरता आणि सायकल असं वगैरे, तर तसं नाही आहे पण एन्जॉय केलं. बेसिकली मी स्वतः वेट ट्रेनिंगवरती विश्वास ठेवतो, सायकलिंग मी कधी करत नव्हतो पण मला खरोखर आज केल्यानंतर जाणवलं की ऋषिकेश जोशी सर जे रोज 50 किलोमीटर साधारणपणे सायकल चालवतात तर त्याचा जो आनंद ते सांगतात तर तो मी ॲक्च्युली आज अनुभवला. आणि खरोखर मला असं वाटतं की सगळ्यांनी जर आठवड्यातले 2 किंवा 3 दिवस आपापल्या गाड्या 4-व्हीलर 2-व्हीलर ह्या जर घरी लावून पार्क करून जर सायकलने प्रवास केला ना तर खरोखर आपलं मेंटल आणि फिजिकल ह्या दोन्हींचं स्वास्थ्य खूप उत्तम राहणार आहे. त्यामुळे सायकल चित्रपटानिमित्त सायकल दिनानिमित्त मी खरोखर सायकलला प्रमोट करीन, आपण सगळे मिळून सायकल चालवूया आणि आपलं वातावरण बाहेरचं आणि आपल्या मनातलं शरीराचं वातावरण आपण उत्तम ठेवूया. थँक्यू सो मच.